नमस्कार, मी आदिती कुलकर्णी। जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। पुण्याच्या सांस्कृतिक विश्वाचा मेरुमणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात झाली आहे। पुण्याच्या सांस्कृतिक विश्वाचा मेरुमणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा प्रारंभ भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य एस बल्लेश आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा बल्लेश यांच्या सनई वादनाने सायंकाळी 4 वाजता मंगलमय वातावरणात झाला। एस बल्लेश यांनी मारुमिहाग 3 तालात तर प्रकाश बल्लेश यांनी दुग्गडमध्ये 3 तालात जोग सादर केली। यंदाचे वर्ष उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने महोत्सवाचा पहिला दिवस त्यांना समर्पित करण्यात आला होता। या महोत्सवासाठी न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात तब्बल 80,000 स्क्वेअर फुटाचा मंडप टाकण्यात आला असून यामध्ये 8 ते 10,000 रसिकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे। आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित केलेला 64वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव बुधवारपासून पुढील 5 दिवस रंगणार आहे। रमणबाग शाळेच्या न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर आयोजित केलेल्या या महोत्सवात देशभरातील दिग्गज कलाकारांसह युवा पिढीतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तब्बल 21 कलाकार कलाविष्कार सादर करणार आहेत। यंदा शिवसंग्राम संघटना पुणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसंग्राम 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी 18 जागा स्वबळावर लढवणार आहे। तर प्रभाग क्रमांक 30 जनता वसाहत दत्तवाडी येथे शिवसंग्रामचे संपूर्ण पॅनल किरण ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, अशी माहिती शिवसंग्रामचे पुणे शहराध्यक्ष भरत लगड यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी शिवसंग्रामचे प्रदेश सचिव शेखर पवार, संपर्क प्रमुख तुषार काकडे, शैलेश सरकटे, महेंद्र कडू, नितीन ननावरे, किरण ओहोळ, रवींद्र भोसले, विवेक भरगुडे, सविता आंबेकर, चेतन भालेकर आदी उपस्थित होते। कसबा, पर्वती, कोथरूड, वडगाव शेरी आणि कॅन्टोनमेंट मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू झाली आहे। भरत लगड म्हणाले, राज्यात नगरपालिका निवडणुकांचा पहिला टप्पा नुकताच पार पडला, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पुढच्या टप्प्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। शिवसंग्राम पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील सक्रिय सहभाग घेणार आहे। प्रदेश सचिव शेखर पवार म्हणाले, केवळ मराठा समाजातीलच नाही तर सर्व समाजातील उमेदवार शिवसंग्रामच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। कचरा, पाणी, वाहतूक, BRT यासारख्या मूलभूत समस्या आणि इतर विकास कामांचा मुद्दा घेऊनच मतदारांसमोर आम्ही जाणार आहोत। निवडणुकीची संपूर्ण दिशा डिसेंबर अखेरपर्यंत ठरणार असून त्यापूर्वी पक्षप्रमुख आमदार विनायकराव मेटे यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत। दरम्यान अन्य समविचारी पक्ष आणि संघटनांसोबत जाण्याचा निर्णय पक्षप्रमुखांनी घेतल्यास त्यानुसार पुढील रणनीती आखण्यात येईल। पुणे महानगरपालिका 2017 येऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात आज पत्रकार परिषदेमध्ये आम्ही पुणे शहरातनं 5 मतदारसंघांमधून 18 जागांच्यावरती उमेदवार उभे करत आहोत। त्या उमेदवारांच्या वयाची जर विचार केला तर सर्व उमेदवार हे 30 ते 35 दरम्यानच्या वयाचे आहेत। सगळे उमेदवार युवकच्या दृष्टिकोनातनं आम्ही विचार करून घेतलेले आहेत। वर्ल्डस्मिथ पब्लिकेशनतर्फे ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत डॉ श्रीपाल सबनीस लिखित ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे। वर्ल्डस्मिथ पब्लिकेशनतर्फे
ज्येष्ठ समीक्षक विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षीय भाषण आणि एक वर्षाच्या वाटचालीत त्यांनी मांडलेल्या प्रगल्भ विचारांचे संकलन आणि संपादन केलेल्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन पूर्व गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत मधुकर भावे उपस्थित असणार आहेत. पिंपरी चिंचवडच्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे श्रीपाल सबनीस यांचे विचार आणि साहित्यामधील महत्वाचे आशय या ग्रंथाद्वारे वाचकांसमोर मांडणार आहेत. हा प्रकाशन सोहळा 10 डिसेंबर रोजी संकल्प सभागृह लोकमान्य नगर येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून DY पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर PD पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मी कवी उद्धव कानडे या ग्रंथाचा संपादक, सचिन इटकर, उद्धव कानडे, महेश थोरवे या तिघांनी मिळून आम्ही हा ग्रंथ संपादित केलेला आहे. भारताचे पूर्व गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते येत्या शनिवारी सायंकाळी 5:30 हा ग्रंथ प्रकाशित होतो आहे. पवित्र कुराणाचा खरा अर्थ सांगणाऱ्या मुस्लिम बुद्धिजीवींची भूमिका या विषयावर मायर्स MIT येथे एक दिवसीय गोलमेज परिषद घेण्यात येणार आहे. विश्वशांती केंद्र आळंदी पुणे भारत आणि अखिल भारतीय मुस्लिम बुद्धिजीवी मंच पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वैश्विक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून पवित्र कुराणाचा खरा अर्थ समाजाला समजावून सांगण्यामध्ये मुस्लिम बुद्धिजीवींची भूमिका या विषयावरील एक दिवसीय गोलमेज परिषदेचा उद्घाटन समारंभ 10 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 माहिर्स MIT संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री आरिफ मोहम्मद खान हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री श्री मुझफ्फर हुसेन हे असतील. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन संस्था पुणे याचे अध्यक्ष श्री PA इनामदार तसेच मुंबई विद्यापीठाचे उर्दू विभागाचे प्रमुख डॉक्टर साहेब अली, औरंगाबादचे डॉक्टर AG खान, पुना कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर रशीद R पानसरे हे सन्माननीय पाहुणे असतील. या परिषदेत एकूण 3 सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचा समारोप समारंभ दुपारी 4:30 होणार आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री इंद्रेश कुमार, मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद यांचे पुतणे श्री फिरोज बख्त अहमद हे अध्यक्षस्थानी असतील. तर थोर स्वातंत्र्य सेनानी बहादूर शाह जफर यांची चौथ्या पिढीतील नातू नबाब शोएब खान, श्री फारूक खान, अकील अहमद शेख आणि डॉक्टर KG पठाण पुणे हे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पहिल्याच दिवशी वजनी गटात पुणे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी वजनी गटाच्या लढती जिंकून पुण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र महाराष्ट्र केसरी गटाच्या लढतींना सुरुवात झाल्यानंतर पुणेकरांच्या पदरी निराशा पडली. लातूरच्या सागर बिराजदार याने गादी विभागात महाराष्ट्र केसरी किताबाचा आव्हानवीर असलेल्या पुणे शहराच्या महेश मोहोळ आणि पाठोपाठ पुणे जिल्ह्याच्या सचिन येलबर या दोन प्रमुख मल्लांचे आव्हान संपुष्टात आणले. सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ही स्पर्धा कैलासवासी रमेश भाऊ वांजळे क्रीडानगरीत सुरू आहे. रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांचा मुलगा सागर बिराजदार याने महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उपस्थितांची वाहवा मिळवली. खरे तर सागरकडे कुणी आव्हानवीर म्हणून बघितले नव्हते. यजमान असल्याने पुण्याच्या मल्लांवर दडपण दिसत होते. याचा फायदा घेत सकाळच्या सत्रात सागरने महेश मोहोळ याचे आव्हान 8-3 गुणांवर परतवून लावले. पहिल्या फेरीत महेश मोहोळचा ताबा घेत सागरने 2 गुण घेतले. पाठोपाठ भारंदाज डाव टाकून 4 गुण घेतले आणि आपली आघाडी भक्कम केली. त्यानंतर सावध खेळण्याच्या पावित्र्यात महेश मोहोळ आखाड्याच्या बाहेर गेला, त्यामुळे सागरला 1 गुण मिळाला. दुसऱ्या फेरीत पुन्हा एकदा महेशचा ताबा घेण्याचे तंत्र अचूक अवलंबले.
आणि गुण मिळवून आपली आघाडी वाढवत नेली. या दरम्यान सागर एकदा आकड्याबाहेर गेल्याने एक गुण महेशला मिळाला. दुसऱ्या फेरीत मात्र महेशने सागरचा ताबा अचूक घेतला, पण त्याला त्यावर दोनच गुण मिळाले. तोवर निकाल स्पष्ट झाला होता. संध्याकाळच्या सत्रात सागरची गाठ हिंद केसरी योगेश दोडकेचा पट्टा असलेल्या सचिन येलभरशी होती. दोन्ही मल्ल तंत्राने समान असले तरी चपळते सागर अधिक उजवा ठरला. पहिली फेरी अत्यंत बचावात्मक झाली. यात सचिन येलभरचा कल कुस्ती न करण्याकडे झाला, त्यामुळे त्याला पंचांनी वारंवार ताकीद दिली. त्याचे तीन तांत्रिक गुण सागरला मिळाले. पहिली फेरी 3-0 अशी सागरच्या बाजूने संपली होती. दुसरी फेरी जेव्हा सुरू झाली तेव्हा अपेक्षितपणे सचिन येलभर आक्रमक झाला. त्याने सागरचा ताबा घेत 2 गुणांची वसुली केली. लढत रंगत होती, गुणांचा फरक कमी होता. सागरही सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्या क्षणी सचिनने टांग मारून सागरवरती टांग डाव टाकून सागरला खाली घेतले. पण चपळ असलेल्या सागरने त्याच्या पकडीतून सुटका करून घेतली. उंचीचा आणि चपळतेचा फायदा करून घेत त्याच्या पकडीतून सुटका करून घेतली आणि त्याचा डाव त्याच्यावर उलटवला आणि थेट चितपट करून थांबला. इतर लढतींमध्ये कोल्हापूर शहराच्या महेश वरुटेने रत्नागिरीच्या दयानंद पाटीलवर असा एकतर्फी विजय मिळवला. यानंतर कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने मैदान गाजवले. त्याने नागपूरच्या भरत जंजाळवर 10-0 असा तांत्रिक गुणांच्या जोरावर विजय मिळवला. या एकतर्फी लढतीमुळे चाहत्यांची काही वेळ निराशा झाली. इतर लढतींमध्ये नाशिकच्या राहुल मोरेने चंद्रपूरच्या संपत दासवरला चितपट केले, तर बीडच्या अक्षय शिंदेने सोलापूर शहराच्या गोपीनाथ घोडकेचा 5-4 असा पराभव केला. इंडो शॉटले PPL क्रिकेट 2016 स्पर्धेस 11 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. कारा इंटेलेक्ट यांच्या व्यवस्थापन आणि संकल्पनेतून व PYC इंदू जिमखाना यांच्या संलग्नतेने इंडो शॉटले PPL क्रिकेट 2016 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत PYC इंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर होणार आहे. पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना PYC हिंदू जिमखानेचे अध्यक्ष विजय भावे आणि क्लबचे मानस सचिव कुमार तामने कारा इंटेलेक्टचे रणजित पांडे यांनी सांगितले. स्पर्धेचे सलगे 4थे वर्ष यशस्वी असून सर्व सामने विद्युत प्रकाश झोतात होणार आहेत. स्पर्धेत 200 अधिक सभासदांची निवड लिलाव पद्धतीने करण्यात आली असून यातील संघाचे मालक हे क्लबचे सभासद असून यात 16 संघ सहभागी झाले आहेत. या लिलावात खुल्या गटात अश्विन शाह, 40 वर्षावरील गटात रवींद्र कासट आणि 48 वर्षावरील गटात प्रशांत वैद्य या खेळाडूंना सर्वाधिक मूल्य मिळाले आहे. विविध क्रीडा प्रकारांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी PYC क्लब नेहमीच आघाडीवर असतो. स्पर्धेत प्रत्येक संघात एकूण 9 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे सामने हे 6 षटकांचे होणार आहेत. स्पर्धेसाठी क्रिकेट टेनिस बॉलचे सर्व नियम लागू असून सर्व सामने सायंकाळी 4:30 ते 10:30 या वेळेत होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना दिनांक 17 डिसेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेत कॉस्मॉस, ड्रॅगन्स, गोल्डफील्ड, डॉल्फिन्स, टायगर, सुपर लायन्स, ओवन फ्रेश टस्कर्स, GSC पॅन्थर्स, नॉक 99 नेव्हिगेटर्स, NH वुल्वर्स, रेड बुल्स, शॉकर्स, रायनो, चॅम्पियन स्पोर्ट्स, स्टॅलियन्स, आयन चितास, बिहन्स थंडर, अंजनियन ब्रेव बेअर्स, नेव्हिटास जनसेट्स, कोब्राज हे 16 संघ झुंजणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्पर्धेतील संघाचे 3 गटात विभागणी करण्यात आली असून यामध्ये प्रत्येकी 5 आणि 6 संघांचा समावेश असणार आहे. ही 11 ते 17 डिसेंबर जी स्पर्धा चालेल त्यात एकूण 16 टीम्सनी भाग घेणार आणि त्यात जवळजवळ 240 मेंबर्स खेळणार आहेत. महानगरपालिका 2017च्या निवडणुका जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसतशी प्रत्येक उमेदवार आणि इच्छुकाची तयारी जोरदार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी लागणारे झेंडे, फेटे आणि गळ्यातल्या पट्ट्या यांची तयारीही जोरदार सुरू आहे. पाहूयात या संदर्भात जनवार्ताचा विशेष वृत्तांत. महानगरपालिका 2017च्या निवडणुकांचे वारे सध्या जोरदार सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक साठी लागणारे झेंडे, फेटे, पक्षाचे चिन्ह असलेले गळ्यातल्या पट्ट्या अशा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी उमेदवारांची लगबग सुरू झालेली दिसते. मुरुडकर झेंडेवाले यांच्या दुकानामध्ये प्रत्येक पक्षाला लागणारे झेंडे, बॅचेस अशा विविध वस्तू पाहायला मिळत आहेत.
त्यामध्ये नवीन प्रकार म्हणजे सध्या पुणेरी पगडी आणि बाजीराव फेटा याला मागणी दिसल्यामुळे तेही मुरुडकर यांनी उपलब्ध करून ठेवले आहेत. मुरुडकर यांच्या दुकानामध्ये अपक्ष उमेदवाराला लक्षात घेऊन त्यांच्या निवडणुकीचे चिन्ह असलेले पट्ट्या फेटे झेंडे ही पिवळ्या रंगामध्ये तयार केले आहेत. निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. आता पालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या संदर्भात आणखी माहिती देताना मुरुडकर म्हणाले, इलेक्शनचं वातावरण हळूहळू तापायला लागलेलं आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी किंवा काही भागात नगरपालिकेच्या संदर्भात आचारसंहिता लागू पण झालेली आहे, तर अशा ठिकाणी काय आचारसंहितेचा विचार करून कार्यक्रम अरेंज केलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या मटेरियलची विक्री चालू झालेली आहे. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते येऊन मटेरियल घेत आहेत, त्याचबरोबर अपक्ष म्हणजे बॅट असो, कंदील असो, नगारा असो, असं मटेरियल घेणारी लोकं पण तेवढ्याच प्रमाणात आहेत. त्यांच्यासाठी पिवळ्या रंगाच्या कापडावरती चिन्ह छापून तसंच उपरणी बॅच आणि चांगला भाग असा की लोकांना यंदा काही ना काही वैविध्य हवं आहे आणि त्यासाठी बाजीराव पगडी आपल्या पक्षाचं चिन्ह असलेली किंवा तशी रंगसंगती असलेली किंवा पुणेरी पगडी याची पण मागणी नोंदवली जाते आहे. नोटाबंदीमुळं यंदा प्रथमच जवळजवळ 100% ट्रान्झॅक्शन हे एक तर ऑनलाईन होतं आहे किंवा कार्ड थ्रू होतं आहे. फार थोड्या प्रमाणात नोटा आणल्या जात आहेत आणि त्यातही आम्ही जुन्या नोटा घेत नाही, त्यामुळे नवीनच नोटा येतात. आणि याबरोबरच आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.